उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. चांदवड येथील रेणुका लॉन्स येथील सकाळ माध्यम समूह तनिष्क ग्रुप चांदवड शहरातील खास महिलांसाठी श्रावण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तनिष्क ग्रुपच्या गटप्रमुख रुपाली शेजवळ यांनी पुढाकार करत यामध्ये चांदवड शहरातील 300 ते 400 महिलांनी सहभाग करून घेत क्षण आनंदाचे क्षण सौभाग्याचे श्रावणाच्या निमित्ताने चला खेळ खेळूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेतला मानाचा मुकुट असलेल्या मंगळागौरीची खेळ आणि उखाण्यांचा व नृत्याचा आस्वाद घेत आपल्यातील लपलेल्या कलागुणांना सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. यामध्ये हिरकणी ग्रुप व रणरागिणी ग्रुप यांनी सामूहिक ग्रुप डान्स तसेच पारंपरिक मंगळागौरीचे खेळ खेळत आपल्यातील लपलेल्या खेळाडू आणि कलाकाराचे गुण सादर करत खेळाचा मनसोक्त आनंद लुटत आपला सहभाग नोंदवला. बेलमाथे वाकून गोविंदरावांचं नाव घेते. तुमच्या सर्वांचा मान राखून खासकर आणि माझे ज्या मंगळसूत्रांच्या दोन वाटी आणि गोविंदरावांचं नाव घेते खास यामध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला आणि ग्रुपला सकाळ समूहातर्फे बक्षीसही देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उप पोलीस अधीक्षक सविता गर्जे पूजा जाधव सकाळ समूहाचे विजय इंगळे प्रतीक सर योगेश वाघ उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट डायमंड मॅडम यांनी केले. माझ्याकडे शब्द उरलेले नाहीये की काय व्यक्त होऊ मी आणि तुमचा आनंद हाच एकदम माझ्यासाठी म्हणजे माझ्या कामाची पावती आणि हे बघता बघता म्हणजे मला उमजत नाहीये की मी काय बोलावं. असंच मला एक वाचनातली कविता आठवली, ती मी तुम्हाला सांगते. फक्त सगळ्यांनी ती कविता आपली स्वतःशी निगडीत आहे, ती फक्त काळजीपूर्वक ऐका. पण झालं जगणच राहून गेलं, पण झालं जगणच राहून गेलं. खूपदा वाटत त्याच्यासारखं हसावं, खूपदा वाटत त्याच्यासारखं हसावं, सांडलेल्या दुःखाला सुखांनी पुसावं. खूपदा वाटत त्याच्यासारखं हसावं आणि सांडलेलं दुःखाला सुखांनी पुसावं. अश्रूंच्या आरशातही सदा हसरं दिसावं, अश्रूंच्या आरशातही सदा हसरं दिसावं. मौदेच्या गारात वेचत पावसात बसावं, मौदेच्या गारात वेचत पावसात बसावं. सुखी त्याचे सदऱ्याचे धागे गेले फाटून, सुखी गेले त्याचे सदऱ्याचे धागे गेले फाटून. पण चालत जगणं घेता येत नाही वाटून, पण चालत जगणं घेता येत नाही वाटून. आणि खरंच आपल्याला खरंच जगणं वाटून घेता येत नाही एकमेकांशी, म्हणजे हा विचार मी करते आणि प्रत्येक स्त्री करते की आपल्याला खरंच एकमेकांचं जगणं वाटून घेता येतं का. आपण बघतो की आयुष्यभर आपण काय करतो की संसारात स्वतःला इतकं बिझी करून घेतो की हेच चावळतो. मला धुंदर करायचंय बाई, मला स्वयंपाक करायचा बाई, माझा नवरा ओरडेल बाई, माझे मुलं येतील, माझे सासू सासरे रागवतील, आणि काय करतो मग आपण मन मारून कुठेतरी घरातच बसतो आणि सगळ्या इच्छा काय करतो आपण दाबून टाकतो. म्हणजे अर्थात या परिस्थितीतून मी सुद्धा गेलेली आहे. आपल्यातल्या ज्या काही क्षमता असतात त्या काही आपण कोणावर जगासमोर काही देतो हो नाही आणि वाटतो कुठेतरी की आपल्यामध्ये काहीतरी आहे, पण आपण स्वतःला काय केले समजूत करून घेतली का नाही. मला काही बाहेर जायचं नाही, मला घरात संसार करायचंय, जसं आहे तसं जगायचंय. पण मला कुठेतरी असं वाटायचं की नाही रुपाली, तुला या चांदवडमधल्या सगळ्या बहिणींसाठी काहीतरी करायचंय, त्यांना तुला व्यासपीठ मिळवून द्यायचंय. आणि कुठेतरी मनात वाटायचं की जमेल का मला हे सगळं, नक्की उभं राहील का हे सगळं, मी हाती घेतलेलं काम. आणि आज मलाच विश्वास बसत नाहीये की मी घेतलेलं काम हे यशस्वी होतंय. आणि मी म्हटले ना, तुमच्या सगळ्यांची गर्दी बघून, तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून हीच माझ्या खऱ्या आनंदाची पावती आहे.
उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी धनंजय पाटील चांदवड।